हिवाळ्याच्या प्रलंबित मागण्यासाठी सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगर परिषदा नगर पंचायती जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समिती मार्फत राज्य मार्फत कर्मचारी व शिक्षकांचा राज्यव्यापी बेमुदत संप घोषित करण्यात आला असून राज्यातील विविध संघटनांच्या समन्वय समितीच्या निर्णयानुसार राज्यातील 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. 14 मार्च पासून सुरू होणाऱ्या या राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटना आपल्या 34 शाखांसह सहभागी होत असून या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय सोलापूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आशा कसबे आशा माने पाटील ज्ञानेश्वर सुताज संध्या गावडे शशिकांत साळवी यांनी आपल्या भाषणातून जुनी पेन्शन ही प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी गरजेची आहे व ती मिळवलीच पाहिजे हे सर्वांना सांगितले. यावेळी आशा कसबे नागराज मामणे ज्योती चावरिया अपर्णा पानसरे मीरा चव्हाण ज्ञानेश्वर जोशी आशा माने ओंकार कर्णेकर अभिजित बेगमपुरे कल्पना देवकते व इतर सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.